वासना किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत दाळ वाटी। चला तर मग बघूया। आपण या वाटीने तीन वाटी रवा घेतलेला आहे, जाडसा रवा घ्यायचा आहे। हे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, वावा घेतलेला आहे ह्या चमच्याने, दीड चमचे वावा घेतलेला आहे। खाता सोडा पण याच चमच्याने एक चमचा घेतलेला आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत। आपण आता बट्ट्यांचं पीठ मळून घेऊया। रवा घ्यायचा आहे, गव्हाचं पीठ टाकायचं आहे, जिरे घ्यायचे आहेत, खाता सोडा घ्यायचा आहे। खाता सोडा आपण आता एकत्र करून घेऊया सगळं, जिरे खाता सोडा। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मी एक चमचा तूप घेतलेलं आहे, गावरान तूप गरम करून घ्यायचं आहे। ते आता एक जीव करून घ्यायचं आहे। हे बघा असं तूप एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यात गरम पाणी घालून मळून घेऊया। गरम पाणी घातलं का रवा चांगला फुगतो। हे बघा असं मळायचं आहे। हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे। आपण आता अर्धा तास भिजून देऊ, कारण त्याच्यात रवा आहे ना, मग ते फुगला पाहिजे रवा। हे बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे, रवा चांगला मुरलेला आहे। आपण आता याचे गोळे तयार करून घेऊया। बारीक बारीक गोळे तुम्हाला जसे लागतील तसे तयार करा तुम्ही। मी ह्या मापाचे तयार केलेले आहेत। हे बघा आपले उंडे तयार आहेत। कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे मी, पाणी गरम करायला ठेवलं, त्यात थोडंसं तूप किंवा तुम्ही तेल। हे बघा पाणी आपलं आता उकळलेलं आहे। आता आपण त्याच्यात बट्टे टाकूया उकडायला। आता आपण कुकर लावून घेऊ, दोन शिट्ट्या करून घेऊ। आता आपण डाळ बनवणार आहोत, तर तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अर्धी अर्धी घ्यायची आहे। टोमॅटो घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत, मीठ, मिरची, हळद आणि सांबार मसाला घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। लसूण आणि खोबरं आणि अद्रक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। तर हे बघा असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आपण आता ही डाळ कुकरमध्ये शिजून घेऊ। चला आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया। लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घेते। जिरे पण घालून घेते। आता आपण याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। मिरची पावडर टाकूया, सांबार मसाला घालूया, हळद घालूया, कांदा लसूण घालूया, टोमॅटो घालूया, कोथिंबीर घालूया। परतून घ्यायचं आहे ते। कुकरमध्ये शिजवलेली डाळ आपण त्यात टाकून घेतोय। हे बघा आपण आता याला उकळी येऊन देऊ। डाळ, हे बघा डाळ रेडी आहे, छान उकळी आलेली आहे त्याला। हे मी असे उकळून घेतलेले आहेत, आता गार झाले की आपण कापून तळून घ्यायचे आहेत। हे बघा असे कापून घेतलेले आहेत। हे बघा तेल गरम झालेलं आहे, आपण आता तळून घेऊ। म्हणजे याच्यावर तळायचे आहेत, म्हणजे छान तळले जातात ते। बस हे
हे बघा सगळे बट्टे आपण तळून घेतलेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। खा प्या मजा करा, आनंदात राहा। सोच लेते जीवित है पुरवावे।